नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत। सकाळचे 7 झालेत, आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विकास निधीतील कामाच्या फलकाची तोडफोड झाल्याने राजकीय वाद उफळून येण्याची शक्यता आहे। राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शिंदे दिघे वस्तीवर जाणाऱ्या रस्ता कामाच्या फलकाची तोडफोड झाल्याचे आढळून आले। याबाबत तनपुरे समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे। चालू हंगामातील ऊस दराच्या पहिल्या हप्त्याचा तिढा कायम आहे। तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक सहसंचालकांच्या मध्यस्थीने सर्व शेतकरी संघटना व साखर कारखाने यांच्यात समन्वयासाठी बैठक झाली, त्यातही मार्ग निघाला नाही। शेतकरी संघटनेने प्रति टन 2850 रुपये पहिल्या हप्त्याची मागणी केली आहे, मात्र साखर कारखान्यांनी FRP पेक्षा अधिक रकमेचा हप्ता देण्यास असमर्थता दाखविल्याने शेतकरी संघटना व साखर कारखाने यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची औरंगाबाद येथे शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेचे उपसंचालक म्हणून पदोन्नतीने बदली झाली। शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण उपसंचालकांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत। रेखा झरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळबोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला। सरकारी पक्षाचा युक्तिवाद, तपासी अधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी गोळा केलेले तांत्रिक पुरावे व साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला। मिळकतीच्या वापरात विना परवानगी बदल केल्याने संगमनेरातील व्यावसायिकांना प्रांताधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या, दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। एज्युकेशन सोसायटीचे बनावट कागदपत्रे तयार करून संस्थेची व धर्मदाय आयुक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर येथील काँग्रेस नगरसेविकेसह चौघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे। नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देणाऱ्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुवारी 192 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 64,654 झाली। रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 97% आहे। काल 197 बाधित वाढले, 1220 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।